नमस्कार, आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा. तुम्ही पाहू शकता रंग आणि छान असा दाणेदार अगदी हलवाई स्टाईल आपला गाजराचा हलवा तयार झाला आहे आणि तोही आज आपण बनवणार आहोत मायक्रोवेव्हमध्ये. तर चला आपण त्याची रेसिपी बघूया. त्यासाठी आपण घेणार आहोत गाजर. इथं 1/4 किलो गाजर घेतले, त्याला स्वच्छ धुवून आणि इथे त्याचं साल काढून घ्यायचं आहे. मागचा पुढचा भाग आपण कापून घेतलेला आहे. गाजर शक्यतो असे छान लाल रंगाचे असले पाहिजे, म्हणजे हलव्याला रंगही खूप छान येतो. इथे आपण आता हे गाजर सगळं किसून घेणार आहोत. जाड किसणीने आपण किसणार आहोत. जाड किसणीनेच किसून घ्यायचं आहे, त्यामुळे काय होतं की शिजल्यानंतरही आपल्याला गाजराचा किसाचा छान दिसतो आणि चवही खूप छान लागते. आपण आता सगळे गाजर इथे किसून घेतलेले आहेत. आपण हा किस झालेला आहे तो मोजून घेऊया एका वाटीच्या साह्याने. मोजून आपण तो मायक्रोसेफ बाऊलमध्ये टाकणार आहोत, त्यामध्येच आपल्याला तो शिजून घ्यायचा आहे. तर इथं आपला जो गाजराचा किस आहे तो 2 वाटी झाला आहे आणि आपण मायक्रोसेफ बाऊलमध्ये तो किस टाकून घेतला आहे. प्लॅस्टिकचं शक्यतो बाऊल वापरू नका शिजवण्यासाठी. मायक्रोसेफ जे काचेचे जे बाऊल असतात तेच वापरा. त्यात आपण 1 चमचा तूप टाकून घेणार आहोत. तुम्ही थोडं कमी तूप घातलं तरी चालेल. आणि तूप टाकल्यानंतर आपण त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. सगळीकडे आपल्याला ते तूप लावून घ्यायचं आहे आणि आता मायक्रोवेवमध्ये आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. आपण मायक्रोवेव मोडवर हा गाजर शिजवून घेणार आहोत, तर त्याच्यासाठी आपल्याला कव्हर करून ठेवायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही मायक्रोसेफ डिश ठेवा किंवा तुमच्याकडे जर मायक्रोसेफ असं झाकण असेल तर तेही तुम्ही ठेवू शकता. तर आता आपण हे मायक्रोवेवमध्ये ठेवून घेऊया. इथं आपण आता मायक्रोवेव मोडवर करणार आहोत. तर कुक मोडला एकदा प्रेस केल्यानंतर 900 डिग्री टेम्परेचर येईल, त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि 2 मिनटाचा आपण वेळ देणार आहोत. 2 मिनटं आपण त्याला शिजवून घेणार आहोत. आता हे आपण मायक्रोवेवमध्ये ठेवून घेतलं आहे आणि त्याच्यावर कव्हर केलेलं आहे. कव्हर केल्यामुळे गाजर खूप छान शिजून जातो. आणि आता आपण स्टार्ट बटन प्रेस करून सुरू करणार आहोत. इथे आपले 2 मिनटं पूर्ण झालेले आहेत. आता आपण त्याला बाऊलला बाहेर काढून घेऊया. बाऊल खूप गरम असतं तेव्हा तुम्ही ग्लव्ज घालूनच जे बाऊल आहे ते बाहेर काढा. तुम्ही पाहू शकता खूप गरम आहे. आपण त्याला बाहेर काढून घेतलं आहे आणि गाजरही आपलं खूप छान शिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता त्याचा रंगही बदललेला आहे. त्याला आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीने छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपण साय घालून घेणार आहोत. जर तुमच्याकडे दुधाची साय नसेल, अर्धी वाटी आपण साय दुधासहित घेतलेली आहे थोडी, तर साय नसेल तर तुम्ही 1 वाटी पूर्ण भरून दूध घाला. जास्त दूध घालू नका, कारण मग त्यामुळे ते शिजायलाही खूप वेळ लागतो. आता आपण हे छान मिक्स करून घेऊया. आणि आता आपण याला पुन्हा मिक्स केल्यानंतर शिजवून घेणार आहोत आणि पुन्हा कव्हर करून ठेवणार आहोत. आता आपण इथे 4 मिनटाचा वेळ देणार आहोत. आता आपण मायक्रोवेवमध्ये ठेवून घेतलं आहे, त्याला कव्हर करायचं आहे आणि 4 मिनटाचा आपण आता वेळ देणार आहोत. तर कुक मोडवर 900 डिग्री सेल्सिअस तुम्ही घ्या आणि 4 मिनटासाठी टाईम सेट करा. इथं आपण 4 मिनटाचा टाईम सेट केलेला आहे आणि आता स्टार्ट बटन प्रेस करूया. तर मध्ये आपल्याला 1-2 वेळा त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही मायक्रोवेवमध्येच मिक्स करता आलं तर मायक्रोवेवमध्ये करा, पण खूप गरम असतं तो शक्यतो बाहेर काढूनच तुम्ही त्याला मिक्स करा. तर इथं आपण आता त्याला बाहेर काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला दूध आपण आणि साय घातलेली आहे. तर तेही छान आता आपलं मिक्स झालेलं आहे आणि गाजरही छान शिजलेलं आहे. गाजर आपलं छान शिजलेलं आहे आणि आता आपण यात साखर घालून घेणार आहोत. तर इथे साखर आपल्याला 1/4 वाटीच्या ऐवजी मी इथं 2 टेबलस्पून साखर घातली आहे. साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात. आणि मग त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. साखर घातल्यावर त्याला आपल्याला कव्हर करायचं नाही आहे, नाही तर खूप पाणी सुटतं. तर आता राहिलेला टाईम जो आहे तो आपण कंटिन्यू करणार आहोत. त्याला आता पुन्हा मायक्रोवेवमध्ये ठेवून घेतलं आणि फक्त स्टार्टचं बटन तुम्हाला प्रेस करायचं आहे आणि आता आपल्याला पुन्हा शिजवून घ्यायचं आहे. तर आता आपला 1 मिनिट पूर्ण झालेला आहे. आता आपण काढून बघूया की आपल्या गाजरचा हलवा कसा शिजलेला आहे. आता आपण साखर घातल्यामुळे तुम्ही पाहू शकतात की त्याला पाणी सुटलेलं आहे, दूधही थोडं दिसतं आहे. आता यात आपण मिल्क पावडर घालून घेणार आहोत. अर्धी वाटी आपण मिल्क पावडर घेतली आहे, तिला दुधात मिक्स न करता आपण डायरेक्टच त्यात घालतो आहोत. असं घातल्यामुळे काय होतं, छान रवाळ असा आपला गाजरचा हलवा तयार होतो आणि छान
ते अगदी मिक्स करून घ्यायचे आहे खालीवर करून, आणि मग पुन्हा आपल्याला त्याला मायक्रोवेव्ह मोडवरच 5 मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे. तर आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. यात तुम्हाला हवे ते तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकतात, काजू, बदाम, मनुका. इथं तुम्हाला बेलदोड्याची पावडर जर घालायची असेल तर तुम्ही ह्या स्टेजला बेलदोड्याची पावडरही घालू शकतात. मी सिरप घालणार आहे म्हणून लास्टमध्ये घालणार आहे. तर त्यात पुन्हा आपण न झाकताच आपल्याला आता हलवा ठेवायचा आहे, आणि कुक मोडवर आपण 900 डिग्री सेल्सिअसला 5 मिनटाचा वेळ देणार आहोत. 5 मिनटासाठी आता आपला गाजरचा हलवा आपण शिजवून घेणार आहोत. आपण इथे स्टार्ट बटन प्रेस केलं आहे. आपण सगळं हा प्रोसेस जी आहे ती मायक्रोवेव्ह मोडवरच करत आहोत. बघू शकतात की छान आता आपली मिल्क पावडरही त्यामध्ये मिक्स झालेली आहे. तुम्हाला असं 2 ते 3 वेळा बाहेर काढून मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून खालीवर सगळीकडनं तो छान शिजला जातो गाजरचा हलवा. असं केल्यामुळे काय होतं की गाजरचा हलवा जो आहे त्याचा रंगही खूप छान येतो, नाही तर मग कुठे व्हाईट आणि कुठे थोडा भाजल्यासारखा होतो. पहिल्या टायमासाठी आपण फक्त स्टार्ट बटन ऑन करून पुन्हा आपण त्याला सुरू करणार आहोत. आता आपण पाहू शकतो की छान आपली मिल्क पावडरमुळे ते छान असं रबडीसारखं छान शिजला आहे आपला गाजरचा हलवा. जो उरलेला टाईम आहे तेवढा टाईम आपण पूर्ण करणार आहोत आणि पुन्हा त्याला मायक्रोवेवमध्ये ठेवून देणार आहोत. हे सगळं करताना हातात ग्लव्ज घालणं खूप गरजेचं आहे. आणि आता पुन्हा आपण जो उरलेला टाईम आहे त्याला फक्त स्टार्ट करून पूर्ण करणार आहोत. आता आपले 5 मिनटं पूर्ण झाले आहेत. आपण काढून बघूया बाऊल की आपला गाजरचा हलवा शिजला आहे की नाही. तर तुम्ही बघू शकता अगदी छान रंगही आलेला आहे. छान आपला गाजरचा हलवा शिजून तयार झालेला आहे आणि मिल्क पावडर घातल्यामुळे अगदी छान दाणेदार असा रवाळ असा आपला गाजरचा हलवा तयार झाला आहे. त्याला आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि ही कुकिंग प्रोसेस चालूच आहे म्हणून अजून 2-3 मिनटं आपण त्याला असंच राहू देणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला सर्व करायचं आहे. तर सुरुवातीला आपण 2 मिनटं झाकून शिजवून घेतले गाजर, त्यानंतर 4 मिनटं आपण दूध मिल्क पावडर वगैरे घालून शिजवून घेतलं. आणि नंतर यात आपण आता थोडं केसर आणि वेलचीचं सिरप जे आहे ते घालून घेणार आहोत. तिकडे नसेल तर तुम्ही बेलदोड्याची पावडरही घालू शकता, खूप छान चव येते. तर अशा पद्धतीने आपण बेलदोड्याचं सिरप घालून घेतलेलं आहे, त्याला छान मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता रंगही खूप छान आलेला आहे आणि परफेक्ट आपला असा गाजरचा हलवा शिजून तयार झाला आहे. तर त्याला आपण आता सर्व करून घेणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे मायक्रोवेवमध्ये बनवण्यासाठी. तुम्ही अगदी मायक्रोवेव्ह सेफ बाऊल वापरा आणि मायक्रोवेव्ह मोडवरच आपण गाजरचा हलवा शिजवून घेणार आहे. तो खूप छान अगदी रवाळ आणि टेस्टी असा बनतो आणि झटपट बनतो कारण आपण तिथं मिल्क पावडर घातलेली आहे. तर तुम्हीही नक्की बनवून पहा. ड्रायफ्रूट्स टाकून आपण त्याला छान सर्व केलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.